नमस्कार, पाकसिद्धी आणि ATC चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. आज आपण करूया व्हेज टोस्ट सँडविच. चला तर पाहूया त्यासाठी लागणारे साहित्य. 2 कांदे घेतले आहेत बारीक चिरलेले, 2 शिमला मिरची बारीक चिरलेल्या, हे आहे किसलेले चीज, हे आहे बटर, किसलेले गाजर, काकड्या घेतल्या आहेत 2 किसून, 1 चमचा काळी मिरी पावडर, मीठ चवीनुसार, अर्धी वाटी टॉमॅटो केचप आणि मेयोनीज मिक्स करून घेतले आहे, ब्राउन ब्रेड स्लाइस घेतले आहेत, याला व्हीट ब्रेडही म्हणतात. आता आपण या बॉलमध्ये प्रथम शिमला मिर्च टाकूया, त्यानंतर कांदा टाकूया. सर्व भाज्या आपल्याला कच्चाच मिक्स करायच्या आहेत. ही आहे किसलेली काकडी, त्यानंतर हे आहे किसलेले गाजर. सर्व भाज्या आपल्या आवडीनुसार घ्यायच्या आहेत. ह्या सर्व आता एकत्र आपण मिक्स करून घेऊया, मिसळून घेऊया. यानंतर या मिश्रणामध्ये आपण 1 चमचा काळी मिरी पावडर टाकूया, त्यामुळे या मिश्रणाला थोडासा तिखटपणा येईल. चवीनुसार मीठ टाकूया. अशा पद्धतीने आपण सर्व मिश्रण एकत्र मिसळून घेऊया. त्यानंतर अर्धी वाटी टॉमॅटो केचप आणि मेयोनीज, याचं जे आपण मिश्रण तयार करून ठेवलं होतं ते त्यामध्ये टाकूया आणि तेही व्यवस्थित सगळं मिसळून घेऊया. यानंतर शेवटी आपण यामध्ये किसलेले चीज टाकायचे आहे आणि तेही त्यामध्ये व्यवस्थित अशा पद्धतीने मिसळून घ्यायचं आहे. अशा पद्धतीने हे पहा आपले सँडविचमध्ये भरायचे मिश्रण तयार झाले आहे. आता आपण सँडविच तयार करूया. 4 ब्रेडच्या स्लाइस आपण ताटामध्ये अशा पद्धतीने मांडून घेऊया आणि त्यावर असा 1-1 चमचा हे मिश्रण टाकून व्यवस्थित पसरवून घ्यायचं आहे. या मिश्रण टाकलेल्या ब्रेडवर अजून एक दुसरी ब्रेडची स्लाइस ठेवून आपल्याला हे असे सँडविच तयार करून घ्यायचं आहे. त्यानंतर आपण त्याच्या दोन्ही साईडला बटर लावून घ्यायचं आहे, हे अशा पद्धतीने. यानंतर आपण सँडविच टोस्टर मशीन थोडी प्रीहीट करायला ठेवली होती, त्यामध्ये आता आपण हे सँडविच ठेवूया. सँडविच ठेवताना रेड लाईट लागली आहे आणि ग्रीन लाईट लागली की आपले टोस्ट सँडविच तयार झाले आहेत, काढून घेऊया. या मशीनमध्ये सँडविच रोस्ट होण्यासाठी फक्त 2 मिनटे लागली. अशा पद्धतीने आपण बाकीचे सँडविच तयार करून घेऊया. आणि जर आपल्याकडे अशी सँडविच टोस्टर मशीन नसेल तर आपण मंद गॅसवर पॅन ठेवून त्यामध्ये हे सर्व सँडविच ठेवून त्यावर 2 मिनटासाठी झाकण ठेवून आलटून पलटून घ्यायचे आहेत. अशा पद्धतीने आपले टोस्ट सँडविच तयार करू शकतो. अशा पद्धतीने आपले टेस्टी आणि क्रिस्पी व्हेज टोस्ट सँडविच तयार झालेले आहेत. हे सॉसबरोबर खूपच छान लागतात. नक्की करून पहा. माझा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. थँक्यू. धन्यवाद.